महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसंदर्भात 29 ऑक्टोबर रोजी सेनगाव पंचायत समितीसमोर साखळी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यांनुसार थकित राहणीमान भत्ता मिळणं, 8.33% ग्रामपंचायत हिस्सा खात्यावर जमा करणं आणि 50% ते 25% किमान वेतन ग्रामपंचायत हिस्सा मिळणं आदी विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं ही साखळी आमरण उपोषण पुकारण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्याची प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यांची 45 हातला शेतगाव शाखेच्या वतीने आम्ही आज दिनांक 29/10/2021 रोजी आमच्या प्रमुख मागण्यासह उपोषणात बसलो आहोत. यामध्ये आमची प्रथम मागणी 2007 पासून आजपर्यंतचा ज्या ग्रामपंचायतीने राहणीमान भत्ता दिला नाही त्यांनी राहणीमान भत्ता लवकरात लवकर द्यावा. त्याचबरोबर या अगोदर वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा नुसते पत्र द्यायचे, त्या पत्राची अंमलबजावणी न करता नुसतं वाटं लावून द्यायचं, राहणीमान भत्ता काय आणखी कोणालाही मिळालेला नाही. त्याचबरोबर जे कर्मचारी ज्या कर्मचाऱ्याची सेवा ग्रामपंचायतीमधून पूर्ण झाली त्यांचे जे वेतन आहे ते त्यांना देण्यात यावे. त्याचबरोबर जो 8.33 भविष्य निर्वाह निधीची जी रक्कम आहे ग्रामपंचायतमार्फत देण्यात येणारी ती सुद्धा खात्यावर वर्ग केलेली नाही. आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न जास्त आहे त्या ग्रामपंचायतीला 50%, 75% आणि 25% हे शासनाकडून मिळणारं अनुदान आहे तितकंच मिळतं. बाकीचे जे उर्वरित ग्रामपंचायतीला द्यायचं असतंय ते ग्रामपंचायत देत नाहीत ते सुद्धा त्यांनी देण्यात यावे. आणि तसेच इतर काही मागण्यासाठी आम्ही दिनांक 29/10 उपोषणात बसलो. आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषणामधून उठणार नाही.